रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय News24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट या बातमीपत्रात तुमचं स्वागत. पाहूया देश विदेशासह राज्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, मात्र इथे एक गाव आहे की त्या गावापर्यंत अजून महावितरणाचा एकही बल्ब लागलेला नाही. हे गाव आहे औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील सतकुंड वस्ती. या वस्तीवर अजूनपर्यंत महावितरण पोहोचलेलेच नाहीत. एवढंच नाही तर जाण्यासाठी रस्ता देखील नाही आहे. भारत हा महासत्ता बनू पाहतोय, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसून येते. या गावात फक्त महावितरणच नाही तर बाकी मूलभूत सुविधा देखील पोहोचलेल्या नाहीत, त्यामुळे या वस्तीवरील नागरिकांचं जनजीवन अगदीच विस्कळीत झालंय. वृक्षतोडीमुळे कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता, त्यात उद्या वटपौर्णिमा हा सण आहे. या निमित्तानं कल्याणमध्ये 500 सोसायटीतील महिलांना वडाच्या रोपाचं वाटप करण्यात आलंय आणि वडाच्या रोपांचं संगोपन करण्याचं आवाहन शिव आदेश प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलंय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचं गांभीर्य लक्षात घेऊन महिलांनी वडाच्या झाडाजवळ गर्दी न करता आपल्या सोसायटीतच वडाच्या रोपाची पूजा करून वाटप केलेल्या रोपाचं योग्य संगोपन करून वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करावे यासाठी हा उपक्रम राबवल्याचं सांगण्यात आलंय. गेल्या 2 वर्षांच्या कालावधीत कोरोनामुळे अनेक लहान मोठे व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झालाय. अनेकांचे व्यवसाय ठप्प पडलेत, यामुळे अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. परंतु केंद्र सरकारने आता छोट्या व्यावसायिकांना पुन्हा उभं करण्यासाठी स्वतःची व्यवस्था करता यावी यासाठी केंद्र सरकारने क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फंड स्कीम योजना सुरू केली असून या योजनेतून लहान व्यावसायिकांना 2 कोटीपर्यंत कर्ज बँकेमार्फत घेता येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नव्याने सुरू केलेल्या क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम योजनेच्या लहान व्यावसायिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन खासदार डॉ हिना गावित यांनी केलं. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे ईडी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख तसेच काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, आजी माजी आमदार, खासदार आणि नगरसेवक आणि पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. हे आंदोलन करत असताना पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. आम्ही विधान परिषदेत 6 जागा लढणार आहोत. सदाभाऊ खोत यांचा अपक्ष अर्ज जरी असला तरी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आहे. राज्यसभा निवडणूक नंतर आमदारांमध्ये असलेली अस्वस्थता, सर्व अपक्ष आणि पक्षात असलेल्या देवेंद्रजींवर असलेला विश्वास निश्चितपणे अल्पमतात आणण्या इतका मतदान पुरस्कृत उमेदवाराला मिळेल. संपूर्ण सरकार अपयशी आहेत असे प्रसाद लांड यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय. सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकसाठी प्रभाग आरक्षण आज सकाळी प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी प्रमोद भांबरे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आलं. शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या 32 सदस्य पदांसाठी निवडणूक जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी 16 प्रभाग रचना करण्यात आली असून प्रभाग रचनेनंतर आज प्रभाग आरक्षण काढण्यात आलंय. त्यात 16 प्रभागातून प्रत्येकी 1 सदस्यपद हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलंय, तर 7 व 13 क्रमांकाचे 2 प्रभाग हे अनुसूचित जाती तसेच 12, 14 आणि 16 क्रमांकाचे हे प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले, तर बाकी 11 प्रभाग हे सर्वसाधारण सदस्यांसाठी अधोरेखित करण्यात आलंय. आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 पार्श्वभूमीवर अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बुलढाणा शहरातील नगरपालिकेसाठी महिला सदस्य पदाचे आरक्षण सोडत आज नगरपालिकेच्या सभागृहामध्ये काढण्यात आली आहे. तसेच या आरक्षण सोडतीवर कोणाला हरकत किंवा सूचना असल्यास जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कार्यालयात 15 जून ते 21 जून पर्यंत दाखल करण्यात यावे असे आवाहन नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. येत्या 20 जूनला यवतमाळहून अमरावतीला निघणाऱ्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 100 किलोमीटरच्या लाँग मार्चला
जाहीर नोटीस द्यावी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे इतर प्रश्न सोडून राज्य सरकार आणि प्रशासनाचं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थाळीनाद आंदोलन करून आक्रोश व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं अंगणवाडी सेविका या आक्रोश आंदोलनात सामील झालेल्या पाहायला मिळाल्या. भारतीय जनता युवा मोर्चा बुलढाणा यांच्या वतीने आज बुलढाणा शहरातील केंद्रातील भाजपा सरकारने यशस्वीपणे 8 वर्ष पूर्ण केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज विकास तीर्थ बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, जिल्हा संपर्क प्रमुख पद्मनाथ बाहेकर, सोहम झालटे यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल मुक्ताईनगरमध्ये म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणालेत की शिवसेनेचा एकही आमदार फुटलेला नाही, अपक्ष आमदारांनी मतं वेगळी दिली हे चर्चेच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. शिवसेनेच्या आमदारांनी जर मतं वेगळी केली असती तर मुख्यमंत्री फेलियर झाले असते, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव येथे व्यक्त केली आहे. या बातम्यांसह सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आता वेळ झाली इथे थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.